नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 10 मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर पाहूया आताच आलेली महत्त्वाची बातमी। उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथील महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता प्राजक्ता बर्डे मॅडम कित्येक दिवसापासून गैरहजर असल्यामुळे आज त्यांच्या खुर्चीला हार घालून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केलाय। कर्तव्यात नेहमी कसूर करत असल्याच्या देखील लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी वरिष्ठांकडे केल्या आहेत, परंतु कोणतीही दखल आजपर्यंत वरिष्ठांनी घेतलेली नाही। खरं पाहिलं तर ईट शहर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून अनेक ग्रामीण भागाला ईट सबसिडी डिव्हिजनमधूनच विद्युत पुरवठा होतो। तसेच महावितरण सेवाही अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने सर्व कर्मचारी अधिकारी यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे, परंतु येथील अनेक कर्मचारी आणि अधिकारी मुख्यालयी तर सोडाच कार्यालयात पण गेली 6 महिन्यांपासून हजर राहत नाहीत। एवढेच नव्हे तर त्या कोणाचाही फोन पण घेत नाहीत, म्हणून शेतकऱ्यांनी आज संतप्त होऊन अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून तीव्र निषेध नोंदविला। यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्राध्यापक ज्ञानेश्वर गीते, बापूराव कावळे, ज्ञानोबा चव्हाण, बन्सी लिमकर, आनंदराव लिमकर, शहाजी लिमकर, नंदकुमार गिरी व इतर शेतकरी उपस्थित होते। प्रतिनिधी भाऊसाहेब मुंडे, महाराष्ट्र न्यूज 10, उस्मानाबाद।